विश्वासाचं आणि आपुलकीचं नातं म्हणजे विरेन मोबाईल शॉपिंग. आमच्याकडे सर्व कंपनीचे मोबाईल, सर्व कंपनीचे ऍक्सेसरीज योग्य दरात मिळतील. तसेच मोबाईल रिपेअरिंग, मोबाईल रिचार्ज अर्जंट मिळतील. आता 800 पासून 80 हजार पर्यंत सर्व कंपन्यांचे मोबाईल मिळणार एकाच ठिकाणी. वायरलेस हेडफोन, स्पीकर, ब्लूटूथ, पॉवर बँक, डाटा केबल, OTG, फास्ट चार्जर, सिम कार्ड, ग्लास कव्हर इत्यादी वस्तू मिळणार विरेन मोबाईल शॉपिंग मध्ये. आमचा पत्ता तडसर रोड, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, कडेगाव. प्रोप्रायटर विठ्ठल महापुरे. मोबाईल नंबर 99 60 34 08 09. आज घोषणा केलेली आहे नेमकं संस्थेचं. आज माझं गेल्या या 15 दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या आणि गेले 7-8 महिने जी माझी मनाची कुचुंबना होत होती ती मला मन मोकळं करायचं होतं आणि ते सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या धारकऱ्यांपुढं मोकळं करायचं होतं. मी आमच्या अध्यक्ष रावसाहेब देसाईजींना एक निवेदन दिलं होतं की माझ्या निलंबनामागची जी काही कारणं असेल त्याचा आपण खुलासा करावा. मात्र कुठलंही उत्तर त्यांच्याकडून आलं नाही. त्यामुळे असा निर्णय घेतला होता की संपूर्ण मोठा हा मेळावा घेऊन आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा चार भिंतीच्या आत नाही सगळ्यांसमोरच करायचा आहे. दुसरी गोष्ट हे कोरोनाचं सगळं हे वाढल्यामुळे प्रभाव वाढल्यामुळे ना ह्या सभागृहामध्ये आपण घेतली नाही तर एखाद्या मोठ्या मैदानातच आपण सभा घेतली असती. आज माझं मन मोकळं केलं आहे. मी सगळे जीवाभावाचे हे धारकरी आहेत. माझ्या अडचणीच्या वेळेमध्ये सुद्धा किंवा जिथं मला बदनाम करून संपवण्याचा जिथं प्रयत्न चालू होता अशा ठिकाणी माझी ताकद बनून हे सगळे माझे धारकरी मित्र, शंभूभक्त, शिवभक्त सगळे माझ्यासोबत उभे आहेत. त्यांच्यासमोर आज मी माझं मन मोकळं केलं. संघटनेचं नाव श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान असं या संस्थेचं नाव असेल. त्याच्यामधून ही संस्था फक्त सामाजिक कार्यासाठीच असेल. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे जे उपक्रम असतील त्याच्यामध्ये प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी असतील आणि एक सामाजिक कार्य करण्यासाठी ही संस्था आम्ही आज स्थापन करतो आहे. एक पण आज सगळ्यांसमोर केला आहे, सगळ्या धारकऱ्यांची विचार करून त्यांच्या संमतीनं केला आहे की प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जे मावळे होते त्या प्रत्येकाचे समाधीचा जीर्णोद्धार करण्याचं कार्य आम्ही आज हाती घेतलेलं आहे. कसं आपल्याला संधी मिळाली पण तुम्हाला संघटनेमध्ये तुमची बाजू मांडायची संधी मिळाल्याची खंत व्यक्त केली? मला आश्चर्य नाही वाटलं कारण असे अनेक जण आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांचं निलंबन झालं आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं कारण दिलं नाही. काही जण रडले, काही जणांची कुटुंब रडली, पण कुठल्याही प्रकारचं निलंबनाचं त्यांना कारण दिलेलं नाही आहे आणि मलाही मिळालेलं नाही. ज्या पद्धतीची तुम्ही दाखली भाषणामध्ये दिल्या त्यातून एक स्पष्ट होते की शिवप्रतिष्ठानमध्ये अनेक अवैध धंदे कार्यकर्ते चालवत होते, त्याला कुठं गुरुजींचं पाठबळ होतं असं म्हणायचं. गुरुजी ही आम्ही गुरु माऊली म्हणतोय त्यांना. त्यांना चांगलं वाईट किंवा हे यांना काही दिसत नाही. त्यांना फक्त आमच्या धारकऱ्यांचं सुख दिसतं, धारकऱ्यांचं हित दिसतं म्हणून ते त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभे असतात.